पुढे आपण जाणून घेऊयात इतरही घडामोडी. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. भारतीय जय हिंद पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी चक्काजाम केला आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. दिल्ली शेतकरी चक्काजाम आंदोलन करतायत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुण्यातील हडपसर रस्त्यावर शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. रास्ता रोको करताच वाहतुकीला अडथळा नको म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वानवडी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीत घालून नेलं आणि तिथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आंदोलन संपवलं. केंद्र सरकारने लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, नाहीतर मग जेलभरो आंदोलनाचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला. पुढे ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन होत आहे. डाव्या संघटना कामगार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हडपसरमध्ये आंदोलन सुरू केले. पाहूयात आंदोलनाचा आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी घेतलेला हा आढावा. दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुण्यातही चक्काजाम केला जातोय. हडपसरमध्ये वैभव थिएटर समोर हे आंदोलन सुरू आहे. चक्काजाम खरं तर अजून झालेला नाहीये, पण काही संघटना इथे एकत्र आल्या आहेत. विशेष करून डाव्या संघटना आहेत, कामगार संघटना आहेत, हमाल पंचायत लोकायत आहे आणि काँग्रेसचे काही स्थानिक लिडर या आंदोलनात सहभागी आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी कुठेही आंदोलनात सहभागी होताना दिसत नाही. या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे पोलीस जास्त आणि आंदोलक कमी अशी सगळी इथली परिस्थिती दिसते. कुठेही एक वाक्य तर दिसत नाही आंदोलनामध्ये, कारण विविध संघटनांचे कार्यकर्ते इथे एकत्र आल्यामुळे आपापल्या पद्धतीने आंदोलन करतायत. घोषणा देत आहेत. साधारण 50-60 कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत आपल्या घडीला आणि इथे यांनी शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू केलं. हे पोलिसांनी इथे कॉर्डन अप केले आणि कुठेही ट्रॅफिकला अडथळा होणार नाही याची काळजी पोलीस घेतात आणि एका कोपऱ्यात हे आंदोलन सुरू आहे. जर्नलिस्ट गणेश कदम, सचनराम पुंडे, न्यूजीलंड लोकमत. पिंपरी शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. विविध सामाजिक संघटनांनी यावेळी ठिय्या आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली. तर दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड इथे स्वाभिमानी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये आज अनेक ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. आपण बघतोय की नाशिकच्या चांदोरीला सुद्धा शेतकरी संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत. पूर्ण हा परिसर बंद करून टाकण्यात आला आहे. छावा क्रांतीवीर सेना असो, किसान सभा असो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलेला पाठिंबा, आपण बघतोय की पारंपरिक तालवाद्य याचा उपयोग करत खऱ्या अर्थानं संत वचन ते जागवायचा प्रयत्न केला जातोय. अन्यायकारक कृषी बिल रद्द करा या मागणीसाठी सगळे आक्रमक झालेल्या शेतकरी संघटना या माध्यमातून फक्त एकच म्हणताय की शेतकरी बिल रद्द करावं. काय सांगाल, आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समर्थनात वारकरी सुद्धा मैदानात उतरलेले आहे. या सरकारने सगळ्या राजकीय पक्षांनी आता याची जाणीव करावी. एसीत बसून विरोधी पक्षाला आमचं आव्हान आहे, प्रश्न सुटणार नाही. राज्य सरकार, केंद्र सरकारला वेठीस धरा, या ठिकाणी प्रश्न सोडवून घ्या. दिखावे करू नका म्हणतायत. शेतकरी संघटनांबरोबर वारकरी संप्रदाय आलाय, काय मागणी आहे? शेतकऱ्यांचे पुत्र वारकरी याच्यात उतरलेले आहेत. दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या पाठिंबावी सर्व आहोत. दिल्लीचे शेतकरी एकटे नाहीत, तर हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे. क्रांतीचे नाना पाटलांचा वारसा सांगणाऱ्या संघटना या देशामध्ये आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्यावरती सरकारने विचार करावा, शेतकऱ्यांना न्याय द्यावा. विरोधी पक्षांनी फक्त पाठिंबा पुरता मर्यादित न राहता रस्त्यावर उतरून प्रत्येक राजकीय पक्षानं शेतकऱ्यांच्या बाजूने दाखवण्याचा प्रयत्न आहे. स्वाभिमानी संदीप जगतापाई, काय सांगा? स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण राज्यामध्ये आज किसान समन्वय समिती सोबत आहे. त्या आज नाशिक जिल्ह्यामध्ये 15-20 ठिकाणी चक्काजाम आंदोलन होत आहे. वारकरी या शब्दाचा अर्थच वार आणि कर असा होतो. निश्चितपणे दिल्लीतल्या शेतकऱ्यांसोबत राजू शेट्टी साहेब संपूर्ण स्वाभिमानी शेतकरी खंबीरपणे उभी आहे. जर आज हे प्रातिनिधिक आंदोलनाचा योग्य निर्णय केंद्र सरकारनं घेतला नाही, या प्रातिनिधिक आंदोलनाची दखल घ्यावी अशा प्रकारची मागणी केली जात आहे. पोलीसही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे या आंदोलनासाठी. आता पोलीसही आता हे आंदोलन आता संपवं, त्यांना दिलेली वेळ पूर्ण करावी याकरता म्हणून हे आंदोलन जरी आज थांबवण्यात आलं असलं तरी हे प्रातिनिधिक आंदोलन आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जाचक असलेले जे
तीन कृषी बिल आहे ते रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हे आंदोलन आज करण्यात आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबूंचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, चांदोरी, नाशिक. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.